नमस्कार, माझं नाव चंद्रशेखर अशोक चक्रदेव आणि माझा विषय आहे स्वातंत्र्यवीर सावरकर एक साहित्यिक. असं म्हणतात की कवी आणि भ्रांती हे एकत्र नांदू शकतील, पण कवी आणि क्रांती कधीच एकत्र नांदू शकणार नाहीत. पण कवितेच्या माध्यमातून क्रांतीची बीजे रोवणारा आणि क्रांतीची मशाल पेटवण्यासाठी आपल्या कवितेतील शब्दांना आणि आपल्या साहित्याच्या आधारावरती त्याला एक ऊर्जा प्राप्त करून देणारा जगाच्या इतिहासामधला एकमेव क्रांतिकारक जर कोण असेल तर तो क्रांतिकारक म्हणजे आपले विनायक दामोदर सावरकर. सावरकरांच्या बद्दल अनेक ठिकाणी बोललं गेलं की ते क्रांतिकारक होते, अगदी 100% सत्य आहे. पण क्रांतिकारक सावरकर हे हिमनगाचं एक टोक होतं. या हिमनगाच्या टोका ला आपण बघितलं, पण त्यांच्या आतमध्ये दडलेला साहित्यिक तितक्या प्रकर्षाने हा पुढे आलेला नाहीये. हिमनग टोक फक्त आपल्याला दिसत असतं, पण त्याचं जर का आपण गंगोत्री शोधण्याचा प्रयत्न केला, त्याचा जर मूळ आपण शोधण्याचा प्रयत्न केला, तर त्या मुळाशी आपल्याला दिसतील ते म्हणजे समाज सुधारक सावरकर, ग्रंथकार सावरकर, निबंधकार सावरकर, नाटककार सावरकर, भाषा शास्त्रज्ञ सावरकर, भाषा सुधारक सावरकर, इतिहास तज्ञ सावरकर, किती 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 म्हणून रुपे वर्णावीत. आणि कविता, कवितेच्या बाबतीत इतक्या विविध प्रकारच्या कविता, आर्या, आरती, पोवाडे, लावणी, भावगीत, नाट्यगीत आणि फटका, अनेक स्पर्धकतेचा उल्लेख केला. एखादी गंभीर गोष्ट तितक्याच कठोरपणे ज्यावेळेला सांगितली जाते त्यावेळेला त्याला आपण म्हणतो फटका, आणि या फटक्याचा वापर सावरकरांनी खूप छान पद्धतीने केला. भक्ष रँड बहुमस्त माजला, सिंह धावले बग्गीकडे, गोळी सुटली, गडबड मिटली, दृष्ट नराधम चीत पडे. नुसतं बोलताना सुद्धा अंगावर काटे उभे राहतात. सावरकरांची कोणती कविता घ्या, मग ती जय हो स्तुते, जय हो स्तुते श्री महन मंगले, किंवा ज्याला आपण सागर सुक्त म्हणतो, ते सागर सुक्त म्हणजे सागरा प्राण तळमळला, तळमळला, तळमळला. नुसतं गीत जरी ऐकलं तरी सुद्धा ही छाती देशप्रेमाने भरून येते. यातून सावरकरांमधील कवित्वाचा परिचय आपल्याला होतो. पुढे सावरकरांनी आणखी दोन दीर्घ काव्य लिहिली, एक कमला आणि गोमांतक. या दोन काव्यातून फक्त कवी नव्हे तर महाकवित्वाचा परिचय आपल्याला दिसून येतो. आणि गोमांतक हे काव्य लिहिण्यासाठी सावरकरांनी स्वतः आपलं एक वृत्त तयार केलं आणि त्याचं नाव होतं वैनायक. हे नुसतं वृत्त त्यांनी तयार केलं नाही तर हे वृत्त कसं वापरायचं, त्याचं गायन कसं करायचं, याचं विस्तृत लेखन त्यांनी केलेलं आहे. वैनायक या वृत्तामध्ये 6-6 मात्रांचे 3 गण आणि पुढे एक गुरु अक्षर, कोणत्याही प्रकारची चाल नाही, किंबहुना कोणत्याही प्रकारची चाल नाही, हीच या वैनायक वृत्ताची एक चाल, असा उल्लेख त्यांनी आपल्या लेखनामध्ये केलेला आहे. यानंतर सावरकर आपल्याला भेटतात ते विज्ञाननिष्ठ सावरकर. अनेक निबंध त्यांनी लिहिले. गाय एक उपयुक्त पशु, सनातन धर्म म्हणजे जातीभेद नव्हे, सनातन धर्म म्हणजे जातीभेद नव्हे, दोन भाषा, दोन भाषेत दोन संस्कृती, 4 वर्ण आणि 4000 जाती, सगोत्र विवाह निषिद्ध का, असे अनेक निबंध त्यांनी लिहिले. आणि हे निबंध त्या काळातही तितकेच समर्पक आणि उपयुक्त होते, आजही तितकेच समर्पक आणि उपयुक्त आहे, आणि मला खात्री आहे येणारे हजारो वर्ष, कारण ते विचारच इतके तर्कनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ आहेत की त्याची महती ही आपल्याला पटल्याशिवाय राहणार नाही. यानंतर आपल्याला सावरकर भेटतात ते नाटककाराच्या रूपाने. अस्पृश्यतेच्या बंधनातून हिंदूंना मुक्त करण्यासाठी त्यांनी एकत्र यावे म्हणून लिहिलेले सामाजिक नाटक म्हणजे संगीत उत्सव, त्यानंतर संन्यस्त खडक आणि पेशव्यांवर कशा प्रकारे विजय मिळवला गेला ते वर्णन करणारं नाटक म्हणजे उत्तर क्रिया. यातून आपल्याला साहित्यिक सावरकरांचा परिचय होतो ते नाटककार सावरकर यांच्या रूपाने. यानंतर आपल्याला सावरकर भेटतात ते ज्याला आपण मराठीतील आत्मचरित्राचा मिरुमणी म्हणू, असं त्यांचं जे आत्मकथन आहे, आत्मचरित्र आहे, माझी जन्मठेप, वाचल्यानंतर खरोखर डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही. 1857 राष्ट्रीय समर हे फक्त
बोटावर मोजण्या इतक्या सैनिकाचा उठाव नव्हता. तर हे संशोधनाने सिद्ध करून 1800 स्वतंत्रता समर हे पुस्तक लिहिणारे सावरकर म्हणजे इतिहासतज्ञ आणि संशोधक सावरकर हे एक वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळतं. भाषा शुद्धीच्या बाबतीत सावरकरांनी अनेक प्रयोग केले. अनेक नवीन शब्द त्यांनी मराठीमध्ये आणले. अनेक शब्दांना त्यांनी पुनरुज्जीवन प्राप्त करून दिले. इंग्रजी, अरबी आणि पारशी भाषेतील अनेक शब्द त्यांनी मराठीत आणले. यातून आपल्याला सावरकरांमधील भाषातज्ञ याची सुद्धा ओळख मिळते. संस्कृतप्रेमी तर ते होतेच आणि नुकताच सापडलेल्या सावरकरांचं उर्दू भाषेतील जे हस्तलिखित आहे त्यातून सावरकरांवरती विनाकारण टीका करणाऱ्यांना चांगली चपराक मिळते. आणि त्यातील प्रत्येक गजल, त्यातील प्रत्येक शब्द फक्त एकाच आणि एकाच मुद्द्यावरती फिरतो, ते म्हणजे देशभक्ती, देशप्रेम आणि स्वतंत्रता. तेरी सेवा में भारत ये सर अगर जाए तो जाए. तेरी सेवा में भारत ये सर अगर जाए तो जाए तो वे समझू के तया ते हयात जा विदा मेरा. तुझ्यासाठी जर का माझा देह जरी त्यागला गेला तरी सुद्धा मला त्याचं दुःख नाही, पण मी हा आमरण जगणार आहे याचा मला आनंद होईल. असं एक साहित्यिक सावरकर यांना मी विनम्र अभिवादन करून त्यांच्याविषयीच्या माझ्या भावनांना या ठिकाणी पूर्णविराम देतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.